कर्जत तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शेतकरी कामगार पक्ष या दोन्ही पक्षांची महत्त्वाची पदे वर्षभरातून रिक्त. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते व इच्छुक असणारे पक्ष आदेशाची वाट पाहत आहेत. दोन्ही पक्षांची प्रमुख पदे रिक्त. वेलविशर टाउन खोपोली अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज 1 BHK 20 लाख 2 BHK 30 लाख ऑल इन्क्लुझिव्ह. आजच तुमच्या स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 8820880000. राजकारणात कर्जत तालुक्यात कधी काय घडामोडी होतील हे सांगणे कठीण आहे. तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांचे प्रमुख पद गेले 2 वर्षभरांपासून रिक्त आहेत. मुंबईजवळ असल्याने सतत मुंबईतील राजकीय बदलाचा परिणाम कर्जत तालुक्यातील राजकीय घडामोडींवर होत असतो. अशाच घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष कर्जत तालुक्यात उदयास आला होता. मात्र जनतेचे प्रेम मिळाल्याने मनसेला नंतरच्या काळात येथील समाज मनावर मिळालेली पकड कायम ठेवता आली नाही. कर्जत नगर परिषदेमध्ये मुंबई बाहेरचे मनसेचे 2 उमेदवार निवडून दिले होते आणि त्या 2 नगरसेवकांचा जाहीर सत्कार निवडणुकीच्या जाहीर सभेत पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. आज त्याच मनसेला कर्जत तालुक्यात तालुका अध्यक्षपदाचा फैसला करताना अडथळे येत आहेत. नेरळ ग्रामपंचायतीचे प्रभारी सरपंच अंकुश शेळके यांच्या राजीनाम्यानंतर मनसेचे कर्जत तालुका अध्यक्षपद भरता आलेले नाही. त्यात कर्जत तालुक्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष राहतात आणि तरी देखील पक्षाचे तालुका अध्यक्षपद रिक्त आहे. 1.5 वर्षांपासून मनसे या पक्षाला तालुका अध्यक्ष नाही. दुसरीकडे आंदोलनातून उदयाला आलेल्या शेकापचा एकेकाळी कर्जत तालुका हा बालेकिल्ला होता. शेकापला या तालुक्यातील मतदारांनी आमदारही दिले आहेत. तर 20 वर्षात 2 शेकापचा उमेदवार आमदार होता होता थोड्या मतांनी मागे पडला होता. पण गेल्या 6 वर्षांपासून शेतकरी कामगार पक्ष नवीन तालुका चिटणीसची जबाबदारी कोणावरही देऊ शकला नाही. मानिवली ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण पाटील यांच्या आकस्मिक निधनानंतर शेकापला नवीन तालुका चिटणीस नेमता आला नाही. प्रवीण पाटील यांनी आपल्या तालुका चिटणीस पदाच्या काळात पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्याच तालुका चिटणीस पाटील यांच्या निधनानंतर आता शेतकरी कामगार पक्षाला नवीन तालुका चिटणीस मिळालेला नाही. त्यामुळे शेकापची ताकदही विखुरली गेली आहे. हे नाकारता येणार नाही.